लाहोरचा प्रचंड तुरुंग, सर्वत्र गंभीर भयसूचक वातावरण, सशस्त्र सैनिकाचा कडेकोट बंदोबस्त, थोड्याच वेळानंतर फासावर चढवले जाणार असलेले तीन तरुण क्रांतीवीर इन्क्लाब जिंदाबादच्या घोषणा देत निघाले होते. सकाळपासून बाहेर मोठा जमाव जमला होता. साक्षात मृत्यू समोर उभा होता. उभा असताना क्रांतीचा जय जयकार करणारे कोण होते? ते निर्भय तरुण, ते होते भारत मातेचे थोर सुपुत्र भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव. सन 1928 साली लाहोर इथे सायमन कमिशनच्या विरोधात जी उग्र निदर्शने झाली त्यात ब्रिटिश अधिकारी स्क्वॉडच्या आदेशावरून पोलिसांनी तुफान लाठीमार केला. त्या थोर पंजाबी नेते लाला लजपत राय जबर जखमी झाले. त्यातच 17 नोव्हेंबर 1928 रोजी मरण पावले. सारा देश हळहळला. या हत्येचा बदला घेण्याचा निर्धार करून ब्रिटिश अधिकारी स्कॉटला ठार मारण्याची कामगिरी चंद्रशेखर आझाद, राजगुरु, भगत सिंग यांच्यावर सोपवण्यात आली. 17 डिसेंबर 1928 रोजी लाहोर इथे पोलीस कचेरीतून इंग्रज अधिकारी बाहेर पडला. तसा त्याचा पाठलाग करून राजगुरूंनी गोळ्या झाडल्या. पाठोपाठ भगतसिंगांनी गोळ्या झाडल्या. मारला गेलेला ब्रिटिश अधिकारी स्कॉट नसून त्याचा सहाय्यक स्वाडस होता. हत्येच्या या घटनेनंतर चंद्रशेखर आझाद, राजगुरू 2 वर्ष भूमिगत होते. भगतसिंग अनेक क्रांतिकारकांना अटक करण्यात येऊन त्या सर्वावर खुनाचा खटला भरण्यात आला. तो कित्येक दिवस चालला. चंद्रशेखर आझाद मात्र शेवटपर्यंत पोलिसांच्या हाती लागले नाहीत. पुढे अलाहाबादच्या अल्फ्रेड पार्क मध्ये पोलिसांच्या चकमकीत ते ठार झाले. दिनांक 30 सप्टेंबर 1929 रोजी राजगुरूंना पुण्यात अटक झाली. खटल्याच्या अखेरीस भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद अशा घोषणा देत तिन्ही क्रांतिकारक फासावर चालले. दिनांक 23 मार्च 1931 रोजी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या तिघांना लाहोर तुरुंगात सायंकाळी 7:33 फाशी देण्यात आली. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांचा अंत्यविधी फिरोजपूर जवळ पंजाब सतलज नदीच्या काठी त्याच रात्री करण्यात आला. फिरोजपूर पंजाब इथे भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांची या तिघांची बघा मुलं नमिता म्हणजे भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या तिघांची समाधी आहे.